रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था आणि ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने इटकळे येथे जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणाऱ्या आधुनिक बहिणाबाईंचा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि पोलीस प्राधिकरणाचे उमाकांत मिटकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहूयात। एक आनंद घेता जुन्या आठवणी त्या कार्यक्रमामुळं आम्हाला झाल्या त्याच्यामध्ये अतिशय आनंद कार्यक्रम घेतला। त्याला धन्यवाद। ही लुप्त चाललेली कला जी आहे दयानंद काळुंकी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या महिलांना सन्मान करण्याचं काम केलेलं आहे। अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम आता झालेला आहे आणि ही लुप्त चाललेली कला खरंच जगवण्याचं त्यांचं संपादन करण्याचं त्याला टिकवण्याचं काम हे जे दयानंद काळुंकी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे ते कौतुक करावं तेवढं कमीच नाही। कारण आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे, जुने साधनं सगळे अडकळे पडलेले आहेत, ते लोप पावत चाललेले आहेत। म्हणून जात्यावरच्या ओव्या आजही ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाहीत, पण आमच्या मायमावल्या अजूनही तग धरून तशाच टिकून आहेत, अजूनही गाण्या ते गातात, अजूनही ओव्या गातात आणि या महाराष्ट्रीय लोककलेचा त्या सन्मान करतात। त्यामुळं ह्या माऊलींचा कुठेतरी सन्मान व्हावा, ह्या कलेचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून या जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या या मराठवाड्यातल्या काही बहिणाबाईंना एकत्र करून त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करावं असं मला वाटलं म्हणून हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काय संकल्पना या महिलांविषयी आपल्या? एकंदरीत या कलेला अभिजात दर्जा कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। लोककलाकाराचं संघटन, त्यांचं पुनर्वसन आणि त्यांना शासकीय सेवा कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी आमची संस्था काम करणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।